जुन्नर तालुका संभाजी ब्रिगेड सामाजिक ची मासिक मीटिंग आज पार पडली। यात अनेक विषय घेऊन पुढील काळात आक्रमक पवित्रा घेऊन तालुक्यात उतरणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश संघटक रमेश हंडे यांनी सांगितले। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष संजय वाजगे, जिल्हा कार्याध्यक्ष गौतम डावखर, जिल्हा संघटक विजय चौघुले, जिल्हा सल्लागार बाळासाहेब कापरे, तालुका अध्यक्ष ऋषी वाजगे, उपाध्यक्ष नितीन चौघुले, सचिव अभय वारुळे, कार्याध्यक्ष गौतम आवटी, रसूल शेख, सौरभ ढोले, अनिकेत शिंदे, जुबेर शेख यावेळी उपस्थित होते। नक्की कोणते विषय या मीटिंगमध्ये मांडण्यात आले सविस्तर? मी रमेश हंडे, संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश संघटक। आज दिनांक 28/3/2021 रोजी जुन्नर तालुक्याची मीटिंग या ठिकाणी पार पडलेली आहे। संभाजी ब्रिगेड एक नवीन विषय घेऊन समाजामध्ये येत आहे। त्याच्यामध्ये तरुणांचं सबलीकरण, आर्थिक सबलीकरण, शेतकऱ्यांना ज्या योजना येतात शासनाच्या, त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचाव्यात यासाठी प्रयत्न करील। त्याचप्रमाणे व्यावसायिक मार्गदर्शन मिटकॉनकडनं होणार आहे आणि समाजातल्या ज्या गोरगरिबांचे प्रश्न आहेत, ज्या अधिकाऱ्यांकडं कामं होत नाही, सरकारी स्तरावर काम होत नाही, त्यासाठी संभाजी ब्रिगेड लवकरच आपलं तक्रार निवारण पोर्टल या ठिकाणी जारी करीत आहेत। त्यानुसार आपल्या तक्रारी आल्यानंतर त्या तक्रारीचं निवारण करण्याचं काम होईल। यासाठी संभाजी ब्रिगेडने विशेष मोहीम आता घेतलेली आहे की संभाजी ब्रिगेडचे प्रथम सभासद व्हा आणि मग आपल्या न्याय हक्कासाठी आपण एकत्रित करून भांडूया। संभाजी ब्रिगेड एवढं नाव सरकारी कर्मचाऱ्यांना खूप झालं, म्हणून आजपासून एक महिनाभर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सभासद नोंदणी होत आहे। तर सभासद नोंदणीसाठी तालुका अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, सचिव आणि आमची टीम प्रत्येक गावामध्ये मीटिंग घेईल आणि त्या मीटिंगच्या अनुषंगाने या ठिकाणी तरुण वर्ग, वयस्कर मंडळी सुद्धा, की ज्यांचं वय 50-60 पर्यंत आहे त्या लोकांनी सुद्धा येण्यास काही हरकत नाही। आणि विशेष करून महिला, ज्या महिलांवर, महिला सबलीकरणासाठी महिलांचं संघटन नाही, त्याच्यामुळे महिलांवर वेगवेगळ्या प्रकारचे अन्याय होतात, त्या बोलू शकत नाहीत, तर त्यांच्यासाठी आपण एक चांगलं विचारपीठ तयार करतोय। संभाजी ब्रिगेडच्या अनुषंगानं जिजाऊ ब्रिगेड आपल्याला न्यात आहे। जिजाऊ ब्रिगेडची सुद्धा तालुका स्तरावर आपण स्थापना करून त्या सुद्धा महिलांनी या फॉर्मवर सभासद झाले तर काही हरकत नाही। आणि इथून पुढे संभाजी ब्रिगेड तरुणांचं सक्षमीकरण, शेतकऱ्यांसाठी न्याय हक्क आणि आर्थिक सक्षमीकरण आणि महिलांना सबलीकरण आणि ऑफिसमध्ये, सरकारी ऑफिसमध्ये आपल्या तक्रार निवारण्याचं काम, आणि तिथून जास्तीचे पैसे जे मागितले जातात ते पैसे न मागता सरकारी जो हे आहे, फी आहे, त्या फीमध्येच काम होईल आणि तत्पर काम होईल यासाठी संभाजी ब्रिगेड आता पूर्णपणे पुढे आलेले आहे। तसेच तालुक्यामध्ये अवैध धंदे, त्याच्यामध्ये गोवा गुटखा असेल, दारू असेल, देशी दारू असेल किंवा मटका असेल, या बाबतीत बऱ्याचशा तक्रारी आपल्याकडे प्राप्त झालेल्या आहे। अवैध धंद्याच्या विरुद्ध संभाजी ब्रिगेड आता मैदानात उतरेल, त्यासाठी आपल्या सहकार्याची गरज आहे। तरी सर्व लोकांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना आपली कामं किंवा आपला संभाजी ब्रिगेड विषयी आपल्याला जर प्रेम आहे आणि संभाजी ब्रिगेड ही संघटना मोठी व्हावी असं जर आपल्याला वाटत आहे, विशेष म्हणजे ही संघटना बहुजनवादी विचाराची आहे, शाहू फुले आंबेडकर विचाराची आहे, या संघटनेमध्ये सभासद आपण व्हावं आणि आपला न्याय हक्क मागण्यासाठी तयार व्हावं, हेच आव्हान संभाजी ब्रिगेडच्या वतीने या ठिकाणी करतो। जय जिजाऊ, जय शिव। ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।